नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास यामधील लेसन नंबर 13 बादशहाच्या हातावर तुरी दिल्या हा बघणार आहोत. जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्यास जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्याचा आशीर्वाद घेतला. बरोबर आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. मजल दर मजल करत ते आग्र्यास पोहोचले. दरबारातील बानेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले. छोटे संभाजीराजे सोबत होते. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना वाटले, आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा. पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्याचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महाला बाहेर पडले. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले. भेटीचा बेत असा बिनसला घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली. बादशहाची दगल बाजी. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले. शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे. आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशहाने ते ऐकले नाही. त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मानले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच. त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली. बादशहाला वाटले बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जत व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. सोंगच ते त्याच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम वैद्य आले. औषध पाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पेटाऱ्यातून पसार झाले. पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले. रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. मदारीस त्याचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसवले. पेटारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोचले. तेथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला. बादशाह रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले. शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ. बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला, तो कायमचा. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटका.
पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोचले। अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली। ही घटना सन 1666 मध्ये घडली। अशा प्रकारे आपण बादशहाच्या हातावर तुरी हा लेसन परिपूर्ण अभ्यासला आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।